नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC गुरु यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रॅज्युएशन करत असताना MPSC आणि UPSC परीक्षा देता येते का याविषयी माहिती सांगणार आहे. या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी प्रश्न. महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बरेच विद्यार्थी मला कमेंट करून विचारत असतात की ग्रॅज्युएशन करत असताना MPSC किंवा UPSC परीक्षा देता येते का. MPSC परीक्षा देण्यासाठी मिनिमम म्हणजे कमीत कमी वय लागतं 18 वर्ष. जर तुम्हाला MPSC घेतली जाणारी PSI परीक्षा द्यायची असेल तर त्यासाठी कमीत कमी वय आहे 19 वर्ष आणि UPSC परीक्षा देण्यासाठी मिनिमम एज आहे 21 वर्ष. MPSC आणि UPSC दोन्ही परीक्षेसाठी तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं महत्त्वाचं आहे. इथेच बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो की ग्रॅज्युएशन तर 21 वर्षानंतर पूर्ण होतं तर MPSC परीक्षा 18 किंवा 19व्या वर्षी कशी देता येते. तर मित्रांनो, MPSC परीक्षा तुम्ही ग्रॅज्युएशन चालू असताना देऊ शकता, ते म्हणजे ॲज अ APS स्टुडंट म्हणून, म्हणजे तात्पुरतं पात्र विद्यार्थी म्हणून परीक्षा देऊ शकता. पण समजा तुम्ही ग्रॅज्युएशन चालू असताना पूर्व परीक्षा पास झालात तर तुम्हाला मुख्य परीक्षा देता येत नाही, कारण मुख्य परीक्षा देण्यासाठी ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं महत्त्वाचं आहे. परीक्षेचा फॉर्म भरत असताना तुम्ही ग्रॅज्युएशन कोणत्या वर्षी पूर्ण केलं आहे आणि ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज आणि एकूण मार्क्स इथे ॲड करायचे असतात, त्यामुळे तुम्ही ग्रॅज्युएशन चालू असताना MPSC घेतली जाणारी कुठलीही पूर्व परीक्षा देऊ शकता, पण मुख्य परीक्षा मात्र देता येणार नाही. UPSC परीक्षा तुम्ही ॲज अ APS स्टुडंट म्हणून देऊ शकत नाही, त्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे महत्त्वाचं आहे. असंही UPSC मिनिमम एज 21 वर्ष आहे आणि 21 वर्षापर्यंत सर्वांची डिग्री कम्प्लीट होते. UPSC परीक्षा ही ग्रॅज्युएशन चालू असताना तुम्हाला देता येत नाही. ग्रॅज्युएशन चालू असताना अभ्यास कसा करायचा? तुम्ही दररोज MPSC कमीत कमी 1 तास वेळ द्या. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कोणती पोस्ट हवी आहे, त्यासाठी कुठली परीक्षा द्यावी लागते ते पाहून घ्या, त्याचा सिलॅबस घ्या आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासाची तयारी करा. MPSC अभ्यास तुम्ही कमीत कमी 1 तास तरी केला पाहिजे. अभ्यासाची सुरुवात करत असताना तुम्ही क्रमिक पुस्तकं म्हणजे शालेय पाठ्यपुस्तकं वाचा. कोणकोणती क्रमिक पुस्तकं वाचायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तो व्हिडिओ पाहण्यासाठी आय बटनवर क्लिक करा. या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा झाला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा.